नमस्कार, जामकर टाइमच्या विशेष बातमी पत्रात आपले स्वागत। पाहुयात आज दिवसभरातील सर्वात मोठी बातमी। शुक्रवारी खड्ड्यात झाला कोरोनाचा मोठा उद्रेक। जामकर तालुक्यात कोरोनाचा हैदोस सुरूच। जामकर शहरानंतर कोरोनाने आपला मोर्चा खड्डा शहराकडे वळवला आहे। खड्ड्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्याचे शुक्रवारी समोर आले आहे। जामकर तालुक्यात कोरोना बाधितांचे वाढते आकडे आता चिंताजनक बनू लागले आहे। जामकर तालुका कोरोनामुक्त कधी होणार? कोरोनामुक्तीसाठी प्रशासन व आमदार रोहित पवार काही धाडसी पाऊल उचलणार की नाही, असे सवाल आता गावोगावी चर्चिले जाऊ लागले आहेत। कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाचा फास आता संपूर्ण तालुक्याभोवती विणला जाऊ लागल्याने जनतेच्या मनात मात्र मोठी भीती पसरली आहे। शुक्रवारी आरोग्य विभागाने सकाळच्या सत्रात 39 नागरिकांच्या व दुपारनंतरच्या सत्रात 36 नागरिकांच्या अशा एकूण 75 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या। सकाळच्या सत्रात 5 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते, त्यानंतर सायंकाळपर्यंत आणखी 8 जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे। दिवसभरात तब्बल 75 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्यानंतर 62 नागरिक निगेटिव्ह व 13 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे। शुक्रवारी आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बीर रोड जामखेड 1, शिवाजीनगर जामखेड 2, रत्नापूर 1, जिक्री 1 व खडा शहर 8 अशा 13 रुग्णांचा समावेश आहे। शुक्रवारी खडा शहरात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला। एकाच दिवशी 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खड्ड्यात शहरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। खड्ड्यात आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा समावेश आहे, अशी माहिती जामखेडचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खड्डे यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जामखेड टाइम्स। कोणतीही बातमी होणार नाही मिस, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते। जामखेड टाइम्सला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा जामखेड टाइम्स।